नेहमी इंटरनल मार्क्स कॉलेज बंक करून सिनेमा थिएटरला हजर होणे, गोबी मंचुरी शेअरिंग इत्यादींचा आनंद लुटणारे तरुण आज महाविद्यालयात एथनिक डे साठी वेगवेगळ्या पोशाखात आले होते। शहरातील ज्योती महाविद्यालयातील नेहमी अभ्यासात गुंतून असलेले तरुण व तरुणी आज पारंपरिक वेशभूषेत आपल्याला पाहायला मिळाले। जीन्स टी शर्ट घालणाऱ्या तरुणी आज पारंपरिक वेशभूषेत दिसल्या। विद्यार्थ्यांचा जल्लोष आणि शिक्षकांची साथ यामुळे हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला आहे। काही विद्यार्थिनींनी राज्यातील विविध पारंपरिक वेशभूषा करून आल्या होत्या, तर उर्वरित महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी या इव्हेंटचा लास्ट डे म्हणजेच ट्रेडिशनल डे म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या परिधान करून हा कार्यक्रम यशस्वी केला आहे। मी प्राध्यापिका अनिता पाटील, कल्चरल विभाग चेअरमन। आमच्या कॉलेजमध्ये आम्ही दरवर्षी हा प्रोग्राम घेतो। ह्याचा मुख्य उद्देश असतो की मुलांना एक त्यांच्या कलागुणांचं सादरीकरण व्हावं आणि त्याच्यासाठी आम्ही घेतो हे। आणि जवळजवळ 50 ते 60 विद्यार्थ्यांनी भाग घेतला आहे, अगदी उत्स्फूर्तपणे त्यांनी भाग घेतलेला आहे आणि आपल्या अंगात जे कला आहे त्याचं सादरीकरण केलेलं आहे। त्यांनी वेगवेगळ्या वेशभूषा करून इथं आलेले आहेत आणि आमच्या ज्या स्पर्धा असतात त्या फोटोग्राफी, ई गेमिंग, रॅम्प वॉक, ग्रुप डान्स, ग्रुप सिंगिंग असं दरवर्षी आम्ही घेतो आणि दरवर्षीच विद्यार्थ्यांचा म्हणजे सहभाग अगदी चांगला असतो। आणि ते म्हणजे हे मुख्याचा उद्देश अभ्यासापासून थोडं वेगळं काहीतरी असावं, सर्वांगीण त्यांचा विकास व्हावा हा त्याचा मुख्य उद्देश असतो। सेक्रेटरी ऑफ द कॉलेज श्रीनिधी अप्पुगळ म्हणून बोलते आणि हा दर्शन मगावी, जॉईंट जनरल सेक्रेटरी। हे उत्कांश म्हणून जे इव्हेंट झालेलं आहे हे आपल्या कॉलेजमध्ये फर्स्ट टाईम झालेलं आहे आणि हे एक सक्सेसफुल इव्हेंट झालेलं आहे। आज लास्ट डे आहे, फर्स्ट डे ऑन द 22nd आम्ही ई गेमिंग, ट्रेजर हंट आणि ग्रुप डान्स असं कॉम्पिटिशन्स ठेवलेलं होतो। सेकंड डेला ग्रुप सिंगिंग, सेकंड राऊंड ऑफ ट्रेजर हंट, आज लास्ट डे आणि लास्ट डेचं थीम होतं ट्रेडिशनल डे। आणि सगळे स्टुडंट्स आम्हाला सपोर्ट खूप केलेत आणि आजचं थीम होतं साऊथ इंडियन लुक आहे, मराठा लुक आहे, इंडो वेस्टर्न लुक। स्टुडंट्स खूप खूप नवीन प्रकारचे आउटफिट्स घालून आलेत। हे सगळं बघून आपल्याला खूप खुशी होत आहे की आम्ही फर्स्ट टाईम ऑर्गनाईज केल्याबद्दल हे एवढं चांगलं आपल्याला सपोर्ट भेटत आहे। प्रिन्सिपल सर, स्टाफ मेंबर्स, काउन्सिल मेंबर्स, सगळे स्टुडंट्स आम्हाला सपोर्ट केल्याबद्दल हे सगळं एक इव्हेंट, एक सक्सेसफुल इव्हेंट झालेलं आहे। ह्याच्याबद्दल आम्हाला लई खुशी, लाईक आय एम व्हेरी हॅपी अबाउट इट। पहिल्यांदाच झालं हो ह्या कॉलेजमध्ये उत्कांश असे इव्हेंट फर्स्ट टाइम होत आहे। हो, कल्चरल इव्हेंट्स आपल्या कॉलेजमध्ये होत असतात, मेहंदी कॉम्पिटिशन, नेल आर्ट कॉम्पिटिशन। पार्टिसिपेंट्स अराउंड 250-300 स्टुडंट्स ईच कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट केलेले, ऑल टुगेदर पार्टिसिपेंट्स 300-350 स्टुडंट्स पार्टिसिपेट केलेत। ई गेमिंग, ग्रुप डान्स, ग्रुप सिंगिंग, ट्रेजर हंट आणि रॅम्प वॉक, सोलो डान्स, सिंगिंग असू दे, ह्या सगळ्याच सगळे स्टुडंट्स इक्वली पार्टिसिपेट केलेत। बी ए, बी कॉम, बी एस सी, ऑल थ्री स्ट्रीम्स ऑफ डिग्री कॉलेज, ती ऑल थ्री स्ट्रीम्सचे स्टुडंट्स पार्टिसिपेट केलेत, इक्वली पार्टिसिपेट केलेत। हे इव्हेंट एक सक्सेसफुल होण्यासाठी त्यांनी सगळे कारण आहेत आणि वी आर व्हेरी हॅपी अबाउट दॅट की हे इव्हेंट झालं आहे आपल्या कॉलेजमध्ये फर्स्ट टाईम आणि आम्ही आहेत, आम्ही ऑर्गनाईज केल्याबद्दल आम्हाला लई खुशी होत आहे। सो थँक्यू। नेहमी अभ्यासात मग्न असलेले विद्यार्थी विद्यार्थिनी आज हा एथनिक डे साजरा करताना त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळ्याच प्रकारचा आनंद होता। विद्यार्थ्यांच्या कलागुणांना ओळखण्यासाठी, त्यांचे कलात्मक गुण पारखण्यासाठी अशा इव्हेंटच्या माध्यमातून त्यांना प्रोत्साहन दिले जाते व अभ्यासाच्या तणावातून त्यांना थोडीफार विश्रांतीही मिळते। एकूणच ज्योती कॉलेजमध्ये हा सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या दिमाखात पार पडल्याचे दिसून आले आहे। राजशेखर हिरेमठ, कॅन एन सिटी न्यूज, बेळगाव।